नागपूरच्या जाफरनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री उशिरा अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. अल्पवयीन मुलीची काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर मैत्री झाली आणि एकमेकांना भेटण्याचं ठरलं. नागपुरातील रवीनगर परिसरातून तो तरुण त्या मुलीला बाईकवर जाफरनगर परिसरात घेऊन गेला होता. तिथे एका फ्लॅट मध्ये त्यानं अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी त्यानं मुलीला गुंगीचं औषधही दिलं होतं. तरुणानं आपल्या काही मित्रांशी संपर्क साधला आणि त्यांनाही त्या ठिकाणी बोलवून घेतलं. आरोपीच्या काही मित्रांनीही आळीपाळीनं मुलीवर बलात्कार करून तिचं शारीरिक शोषण केलं. तक्रारीच्या अनुषंगाने अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. एका मुलींवर गँगरेप झाल्याची फिर्याद काल आली होती रात्री. ही घटना 2 फेब्रुवारीची आहे, 2-3 फेब्रुवारीचे सुमारासची घटना आहे. त्या मुलींनी काल त्यांचे नातेवाईकांना कळवल्यानंतर ते पोलीस स्टेशनला माहिती आलेली आहे. गुन्हा दाखल होऊन तपास सुरू आहे. आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पीडित हे अंदाजन 17 वर्ष 8 महिन्याची आहे अशा प्राथमिक वाटते, परंतु त्याबद्दल तपास सुरू आहे. मुलींचे ओळख फेसबुक माध्यमांनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमांनी हे मुलांसोबत जुनी ओळख होती आणि त्यामध्ये हे घटना घडल्याचे कळते. आता तपास सुरू आहे, याबद्दल विस्तृत माहिती नंतर कळवण्यात येईल. दिवसापूर्वी अशी घटना घडलेली आहे, त्यामध्ये आरोपी ताब्यात आहे आणि पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.